उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर आज बुलंदशहर जिल्ह्यातल्या नरोरा इथं गंगा किनारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। विशेष विमानानं कल्याण सिंह यांचं पार्थिव लखनौ इथून अलीगढ इथं आणण्यात आलं आहे। त्यांचं मूळ गाव असलेल्या अत्रौली इथल्या अहिल्याबाई होळकर स्टेडियममध्ये जनतेला अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कल्याण सिंह यांचं अंत्यदर्शन घेतलं। कल्याण सिंह यांच्या निधनानं भाजपची मोठी हानी झाली आहे असं अमित शाह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। उनके जाने के साथ ही भारतीय जनता पार्टी ने अपना एक दिग्गज और हमेशा संघर्षरत रहने वाला नेता खोया है और देश भर के दबे कुचले पिछड़ों ने और विशेषकर उत्तर प्रदेश के दबे कुचले पिछड़ों ने अपना एक हित चिंतक गंवाया है।